रामकृष्ण नारी मंडळी, बाळासाहेब भगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आज मी आपल्यासमोर रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही सुंदर अशी गवळण मी आपल्याला आज हार्मोनियमवर कशी वाजवावी हे शिकवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि अगदी हळूवार पद्धतीने मी आपल्याला ही गवळण शिकवणार आहे। यापूर्वी एक वर्षापूर्वी आपल्या चॅनलवर ही गवळण मी अपलोड केलेली आहे। बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केल्या की माऊली याचे नोटेशन द्या, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। नोटेशनपेक्षाही खूप छान पद्धतीने आणि हळूवार आणि सोप्या पद्धतीने मी आपल्यासमोर ही गवळण कशी वाजवायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे। तत्पूर्वी कृपया माझी विनंती असेल की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले असाल त्या सर्वांनी कृपा करून माझे चॅनल सबस्क्राईब करा, आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर कृपया सबस्क्राईब बटणासमोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथमतः तुमच्या मोबाईलवर पाहता येईल। चला तर मग सुरुवातीला मी गवळण तुम्हाला वाजून दाखवतो, म्हणजे तुम्हाला चाल समजेल। त्यानंतर मी हळूवार पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे। कृपया व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कशी वाजवायची गवळणी, पेटीवर कशी वाजवायची, कशी शिकायची हे तुम्हाला समजणार आहे। आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटात ही गवळण शिकणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। सुरुवातीला मी तुमच्यासमोर गवळण वाजून दाखवतो, म्हणजे चाली लक्षात येईन, आणि त्यानंतर लगेचच हळूवार पद्धतीने सावकाश पद्धतीने तुम्हाला ही गवळण कशी वाजवायची ते शिकवणार आहे। चला तर हार्मोनियम आपण पाहूया। रडू नको बाळा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते। अंगड टोपड मी तुला घालाया देते, अंगड टोपड मी तुला घालाया देते, तुला घालाया देते बाई मी पाण्याला जाते, तुला घालाया देते बाई मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, दही दूध लोणी तुला खायला देते, दही दूध लोणी तुला खायला देते, तुला खायला देते बाई मी पाण्याला जाते, तुला खायला देते बाई मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, एक जनार्दनी तुला विनवीती राधा, एक जनार्दनी तुला विनवीती राधा, तुला विनवीती राधा तू रे ऐक रे गोविंदा, तुला विनवीती राधा तू रे ऐक रे गोविंदा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते,
पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाणी घेऊन येते, पाणी घेऊन येते। तर अशा पद्धतीने गवळण्याची चाल आहे, खूप सुंदर आणि खूप सुरेल चाल आहे। चला तर एका वळीचा आपण कशा पद्धतीने वाजवायचं आहे हे खूप सोप्या पद्धतीने आणि हळवार पद्धतीने पाहूयात। सुरुवातीला माझी एक तुम्हाला विनंती असेल की तुम्ही सुरुवातीला गवळण पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला वाजवायला खूप सोपी जाणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। पहिली ओळ आहे, रडू नको बाळे पाण्याते, बघा कसं आहे ते। रडू नको बाळा, रडू नको बाळा, परत पहा, रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, मी पाण्याला जाते। पूर्ण वेळ पूर्ण ओळ पुन्हा एकदा ऐका। रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते। यानंतरची ओळ पहा कशी आहे। पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते। खूप छान चाल आहे। पुन्हा एकदा पहा, रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते। मला आशा आहे की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल। इथून पुढे कसं वाजायचं बघा। इथून पुढचं कसं आहे, आंगडं टोपडं मी तुला घालाया येते, आंगडं टोपडं मी तुला घालाया देते, आंगडं टोपडं मी तुला घालाया देते। परत एकदा पहा, आंगडं टोपडं मी तुला घालाया देते, आंगडं टोपडं मी तुला घालाया देते। पुढची ओळ कशी आहे बघा। तुला घालाया देते, तुला घालाया देते, बाई मी पाण्याला जाते, तुला घालाया देते,
बाई मी पाण्याला जाते. त्यानंतर परत पहिली वळ घ्यायची. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, मी पाणी घेऊन येते. अशा पद्धतीने पहिलं कडवं संपलेलं आहे. चला तर दुसरं कडवं पाहूया. या गवळ्यांचे तिन्ही कडवे सेमच आहेत, त्यामुळे एक कडवं जरी समजलं तर तुम्हाला सगळं समजणार आहे. चला तरी पण दुसरं कडवं पाहूया कसं आहे. दही दूध लोणी तुला खायला देते, दही दूध लोणी तुला खायला नेते. दही दूध लोणी तुला खायला देते, तुला खायला देते, तुला खायला देते, बाई मी पाण्याला जाते. तुला खायला देते, बाई मी पाण्याला जाते. पुन्हा एकदा पहा. दही दूध लोणी तुला खायला देते, दही दूध लोणी तुला खायला देते, तुला खायला देते, बाई मी पाण्याला जाते. तुला खायला देते, बाई मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, मी पाणी घेऊन येते. चला तर तिसरं कडवं आपण पाहूया कसं आहे ते. एका जनार्दनी तुला विनविती राधा, एका जनार्दनी तुला विनविती राधा. एका जनार्दनी तुला विनविती राधा, एका जनार्दनी तुला विनविती राधा, तुला विनविती राधा, तू रे ऐकर गोविंदा. तुला विनविती राधा, तू रे ऐकर गोविंदा. तुला विनविती राधा, तू रे ऐकर गोविंदा. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, मी पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, मी पाणी घेऊन येते, पाणी घेऊन येते, पाणी.
पाणी घेऊ नये ते। अशा पद्धतीने हे खूप छान गवळण आहे, मला विश्वास आहे की हे गवळण आपल्याला खूप आवडेल। या व्हिडिओबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया आणि कमेंट असतात तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।